काल मुंबई मध्ये आलात पण तुम्ही हॉटेलात राहताय. ओके आय एम सॉरी. परवा ज्योताईचं बारसं आहे तर तिचं नाव तू ठेवावंस अशी माझी इच्छा आहे. मी उद्याच्या उद्या काम होईल याचा प्रयत्न करते. काय झालंय तुला? लक्ष कुठे तुझं? काय हवंय तुम्हाला? फिंगरप्रिंट्स. माझ्या? तुमच्या नाही, वामनराव किल्लेदारांच्या. ठीक आहे, आणि काही लागलं तर मला फोन करा. तो सगळ्यांच्या मुळावर उठलाय, सगळ्यांच्या डोक्याला एक ताप झालाय, त्याला खर तर शिक्षा व्हायला हवी. काय बोलतेस तू? जे बोलायचंय ते स्पष्ट बोल. मी ज्याच्याबद्दल बोलतेय ते कशाला बोलतेस तू? माहितीये ना तुला, त्याला विश्रांतीची गरज आहे ते. आणि त्याने सांगितलंय ना तुला वामनला काही होणार नाही म्हणून. मग आता जातो. आणि आपण काल काय बोललो ते लक्षात ठेव. मी दाखवते तुला मी काय आहे ते. या हाताने जीव घेईन मी तुझा. कोणाबद्दल बोलत होती ही? तू लक्ष देऊ नको रे, तुला माहितीये ना स्वभाव तिचा. आता परशुला तू अभिषेक करायचं सांगितलंयस ना, म्हणून डोकं फिरलंय तिचं, बाकी काय नाही. अथे भाई, मला उगीच जसं वाटत होतं सगळं बदललंय. माझ्या हे लक्षात नाही आलं मध्यंतरीच्या काळात मी खूप लांबचा प्रवास करून आलोय. पण माझ्या भोवतालची माणसं जिथे होती तिथेच आहेत. तर मला असं सांगा. बोला बोला. काय माझ्या हातांचे ठसे घ्यायचे ते घ्या, तेवढे पुरत नसतील तर पायाच्या बोटांचे ठसे घ्या, पण पटपट करा. कशा करता एवढा स्वतःला त्रास करून घेताय मिस्टर वामन किल्लेदार? उगच नाही करून घेताय, त्रास होतोय म्हणून करून घेतोय का? आता त्रास होत नाही असंही उसना उसण आणू. मग दिली असतीत माझ्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तर तर ही वेळ आलीच नसती, नाही का? कसले प्रश्न कसली उत्तर? हेच की खोलीच्या बाहेर काही फुटांवर गनशॉट्स होतात आणि तुम्हाला जाग का येत नाही, हेच. सर, तसाही पोलिसांविषयी फार बरा समज नाहीये बाहेर. तेव्हा उगीच हे असले प्रश्न विचारून पोलिसांची प्रतिमा अजून खराब करू नका. मग द्या ना माझ्या प्रश्नांना व्यवस्थित नीट उत्तर द्या, म्हणजे मग कुणाचीच प्रतिमा मलिन होण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही, ना पोलिसांची ना गुन्हेगारांची. गुन्हेगार म्हणजे तुम्ही? इनडायरेक्टली मला टॉन्ट मारताय. हां, कारण जोपर्यंत मला तुमच्याकडून खरं काय ते कळत नाही तोपर्यंत काय आहे ना की हा उंदरा मांजरांचा खेळ हा असाच चालू राहणार. उंदरा मांजराचा खेळ म्हणजे कसं आहे ना की मी तुम्हाला बोचकारण आणि मग तुम्ही मला हुलकावण्या देणं हे सगळं. अच्छा, हे बोलता बोलता तुम्ही मांजर आणि मी उंदीर हे ठरवूनच टाकलं की तुम्ही? ते असो, मला एवढंच सांगा त्या दिवशी काय कानात बोटं घालून झोपला होतात की काय? ऑफिसर, मी तुम्हाला ह्याही आधी सांगितलेलं आहे मला ह्या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही. तर त्या दिवशी नाही आली मला जाग, पण म्हणून काय मला आता ह्या गुन्ह्यासाठी फासावर लटकवाल की काय? हो लटकवणार. जर गुन्हा सिद्ध झाला तर ते करायलाच लागणार, किमान जन्मठेप तरी नक्कीच. ओके ऑफिसर, न्यायनिवाडा करायचा ही आम्हा वकिलांची कामं असतात. हो, पण न्यायनिवाडा कोणाचा करायचा हे ठरवणं आमचं काम असतं. नाव यू आर टॉर्चरिंग मी. करेक्ट, आणि तुमचं काहीच नाही हो. मी एकदा टॉर्चर करायला लागलो ना की मोठमोठे सराईत गुन्हेगार सुद्धा पटापट बोलायला लागतात. तिथं तुमचं काय?
तुम्ही इनडायरेक्टली मला गुन्हेगार म्हणताय. होय, कारण तुम्ही गुन्हेगार आहात. थांबा. मला तुमच्याशी बोलायचंय. मला माहिती होतं तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायलाच लागणार आहे म्हणून. माहिती होतं मला. पण वामनराव, त्याकरता तुम्हाला आणि साहेबांना माझ्याकडून जो काही त्रास झाला त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. म्हणजे? म्हणजे कळेल तुम्हाला. तर सुमित्राबाई, आपण तुमच्या खोलीत जाऊन बोलायचं का? हवालदार, तुम्ही इथेच थांबा. चला. आता बाई तुम्हीच सांगा, घरात जे काही चाललंय ते बरोबर आहे? आजपर्यंत आपल्या घराकडे कोणीही मान वर करून पाहू शकत नव्हतं आणि आता एक फालतू पोलीसवाला येऊन एका किल्लेदाराला गुन्हेगार ठरवू पाहतोय. आज पहिल्यांदाच तुझ्याशी सहमत आहे ग बाई. मी जे काही चाललंय ते अजिबात बरोबर नाही आहे. आपण काहीतरी करायला पाहिजे. अते बाई तुम्ही हे सगळं किती थंडपणे बोलताय. खरं खरं सांगा, हे जर का नरसिंह भाऊजींच्या बाबतीत घडलं असतं तर? बास नाही लिया, बास. रोज रोज तेच तेच नको ऐकावूस मला. मी ऐकवणार, कारण माझ्या भोळ्या बाबड्या नवऱ्याला फसवलं जात आहे. मी गप्पा बसणार नाही. अहिल्याताई, तुमची कळकळ आम्हाला कळतीये, पण म्हणून आत्याबाईंवर आवाज चढवू नका. काय ग, भाऊजी जेव्हा हॉस्पिटल मध्ये होते तेव्हा तुझ्या जीवाची काय घालमेल चालली होती ग? त्यांच्यासाठी जेवढी घालमेल झाली ना तेवढीच आता वामनदादांसाठी माझी होती. हो ना? मग ही जी मनातल्या मनात तुझी घालमेल चालली आहे ना ती आम्हालाही दिसू दे. अहिल्या, दर वेळेला अकांड तांडव करूनच आपला मुद्दा सिद्ध होतो असं नाहीये. तुमचे हे कोरडे उपदेश ऐकण्यात मला काडीचाही रस नाही. अहिल्याताई, तुम्ही परत त्यांच्याशी त्याच भाषेत बोलताय. काय चाललंय ग तुझं? तुला जरा काय मोठेपणा दिला, तू भाषणच करायला लागलीयस. अहो, काय झालं? तुम्ही हे सतत जीव मुठीत घेऊन धावताय काय? अहो, तुमचंच घर आहे ना हे. बास बास, तू माझी एवढी काळजी करू नकोस, नाहीतर एखाद दिवशी त्याच्यामुळे जीव जाईल माझा, नाहीतर घरातल्या इतर कोणाचा तरी. बाकीच्यांचं ठीक आहे, पण निदान माझी घालमेल तरी समजून घ्या. अहिल्या, बास बास. वामंत, तू बोललास ना त्या इन्स्पेक्टरशी, काय झालं? मी खरं तर तेच सांगायला आलो होतो. मी त्या इन्स्पेक्टर साहेबांशी अत्या बोलत होतो तेवढ्यात आपली सुमित्रा, ती म्हणाली या केसच्या संदर्भात तिला त्यांच्याशी काहीतरी अत्यंत महत्वाचं बोलायचंय. आणि तो इन्स्पेक्टरही याच वाक्याची वाट पाहत असल्यासारखं तिला म्हणाला की ठीक आहे आपण वेगळं बोलूया, तुमच्या खोलीत जाऊन बोलूया. अच्छा, म्हणजे माझा संशय खरा ठरला तर? या सगळ्या मागे परशु भाऊजी आणि सुमित्राच आहे. तू उगच काहीतरी वेड्यासारखे तर्क वितर्क लढवू नकोस ना. अरे पण सुमित्राला इन्स्पेक्टरशी काय बोलायचं आहे? एक्झॅक्टली एक्झॅक्टली, खरं तर मलाही हाच प्रश्न पडलाय. मला काय वाटतं, आपण असे तर्क वितर्क लढवून गुंता वाढवण्यापेक्षा इन्स्पेक्टर गेल्यानंतर मी बोलते ना सुमिताईशी. बोल. हो, पण तुम्ही दोघी मिळून आमचं जे काही वाटोळं करणार आहात ना ते जरा आम्हालाही कळू द्या. त्या रात्री तुम्ही
सुमित्राबाई, तुम्ही ज्याच्यावर संशय व्यक्त करताय तो तुमचा कोण लागतो हे माहिती आहे ना तुम्हाला? उद्या जर गुन्हा सिद्ध झाला तर त्याला काय शिक्षा होईल याची कल्पना आहे ना तुम्हाला? काय काय बाई आहे का कोण आहे तू? स्वतःच्या नवऱ्यावर आरोप करताना लाज नाही काय वाटत? सुमित्राबाई, उद्या मी जेव्हा तुम्हाला कोर्टात उभं करेन तेव्हा तुम्हाला हेच स्टेटमेंट द्यावं लागेल. उद्या काहीही झालं तरी मी माझे शब्द बदलणार नाही, कुणासाठीच नाही. सुमिताई, सुमिताई. हाँ अगं, चल चल, तयारी करायची आहे ना. तयारी? कसली तयारी? कसली काय, शिवचं बारसं आहे ना उद्या, तयारी नको का करायला? अगं ते मला पण माहितीये, पण सगळी कामं बाकीच्यांनी करून टाकली. करून टाकली? अशी कशी काय करून टाकली? उद्या शिवला काय वाटेल? तिच्या आईने तिच्या बारशाची काहीच तयारी केली नाही, अशीच बसून राहिली स्वतःशी बडबड करत, स्वतःच्या विचारांमध्ये, स्वतःच्याच विश्वात. स्वतःशीच काय बडबड करते? आता मला आयुष्यभर असंच स्वतःशीच बोलत राहावं लागणार आहे. म्हणजे? काही नाही ग, गंमत केली मी तुझी. इन्स्पेक्टर येऊन गेले ना? काय झालं? तू काही बोलली? नाही नाही, मी काहीच बोलले नाही त्यांच्याशी. अगं उलट तेच माझ्याशी बोलले. सुमिताई अगं, ठीक आहे, तुला सांगायचं नसेल तर नको सांगू. नाही म्हणजे असं काही नाहीये, जे खरं होतं ना तेच सांगितलं मी त्यांना. काय खरं होतं? नाही काहीच नाही. अगं अगं बोलत काय बसलीयेस? बारशाची तयारी करायची आहे ना आपल्याला. चल चल. जानकी, मला एक वचन दे. हे बघ, उद्या माझं काही बरं वाईट झालं. अगं असं काय बोलतीये? तुझं कशाला काही बरं वाईट होईल? कसलं वचन? हे बघ जानकी, उद्या माझं काही बरं वाईट झालं तरी तू जीवचा सांभाळ करशील ना? हा सांग ना, माझ्या जीवचा सांभाळ करशील ना तू? सुमिताई काय बोलतीयेस तू? हे तू मला वचन देणार आहेस की नाही? अगं जानकी, मला वचन देणार आहेस की नाही? हो 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 बाई हो. आता मला दुसरं काहीच नको. जीवचं भविष्य सुरक्षित झालं, माझ्या आयुष्याला तशी आता काहीच किंमत नाहीये. सुमिताई असं का बोलतीयेस? अगं चल चल. कुठं? अगं कुठे काय, शिवचं बारसं आहे ना, तयारी नको का करायला? बघ आपण अशीच गप्पा मारत बसलो इथे, किती कामं राहिलीये. साहेब, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तो इन्स्पेक्टर मोराजकर कर्तबगार असेल, पण मला त्याची काम करण्याची पद्धत नाही पटलेली. माझी एकदा शाब्दिक चकमक उडाली त्याच्याशी, पण एकदाच. असो, आपण ही सरकारी, तो ही सरकारी. पण साहेब, आपण सरकार आहोत आणि तो सरकारी, त्यानं त्याच्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत. मी तुम्हाला एवढंच सांगतो बाकणीस, तो माणूस वाईट नाही, प्रामाणिक आहे.
आपण घरातल्या प्रत्येकावर संशय का? त्यांच्या कामाची पद्धत असेल वाकणेस. त्यांनी जेव्हा वामनवर संशय घेतला तेव्हा तुम्हाला त्याचं हसूच आलं. मग जास्त लक्ष घालू नको ना यात. अजिबात नको. उलट त्याला कोऑपरेट करा आणि जा म्हणा. बाकी मधल्या काळात काही कामं झाली की नाही? साहेब, मधल्या काळामध्ये आम्ही तुमची लोकप्रियता पाहत होतो. मधल्या काळात या दुर्घटनेमुळे मात्र एक गोष्ट खूपच चांगली झाली. पक्षश्रेष्ठींना तुमची ताकद, तुमची लोकप्रियता आणि तुमची कामाची पद्धत याचा चांगलाच अंदाज आलाय. आत्ता जर का निवडणुका झाल्या ना साहेब, तर प्रतिस्पर्धी उमेदवाराला काहीसे मतं सुद्धा पडणार नाहीत. वाकणेस, सहानुभूतीतून मिळालेली लोकप्रियता नकोय मला. मला मान्य आहे सगळेच तसे नसतील, पण ही सहानुभूती होती वाकणेस. नाही साहेब, मला वाटतंय की ही लोकप्रियतेमधनं मिळालेली सहानुभूती आहे. सहानुभूतीमधनं आलेली लोकप्रियता नाहीये. तुम्ही म्हणता तसं असलं तरी त्यानं हुरळून जाऊन नाही चालणार वाकणेस. सत्य हे आहे, यावेळीच्या निवडणुकांमध्ये आपल्याला कमी मताधिक्य मिळालं. आपल्या मतदारसंघाचं काम ही तिथल्या आमदाराची ओळख असली पाहिजे वाकणेस. त्याचं नेतृत्व, त्याची भाषणं, त्याची आंदोलनं याच्याशी लोकांना काही सोयर सुतक नसतं. सांगा साहेब, कुठनं सुरुवात करू? सगळ्यात आधी कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित करा. छोट्या छोट्या कार्यकर्त्याची सुद्धा दखल घेतली जाईल असे उपक्रम राबवा. साहेब, हे सगळं होईल पण जर तुम्ही तुमच्या तब्येतीवर ताण देणार नसेल तरच. बर ठीक आहे, मी सगळं प्लॅनिंग करतो आणि तुमच्यासमोर ठेवतो. येतो मी. अरे हो वहिनी साहेब, तुमच्या त्या मैत्रिणीचं काय झालं? त्या भेटल्याच नाहीत मला. काय नाही, म्हणजे झालं तिचं काम. तिचा मामा आला होता ना, तर घेऊन गेला तिला. बरोबर, ठीक आहे, येतो साहेब मी. मला सुमिता याची खूप काळजी वाटते. अशी झपाटल्यासारखी काय वागायला लागली ती? मध्यंतरीच्या काळात खूप गोष्टी घडल्या तिच्या आयुष्यात. गरोदर पण सुखात नाही, बाळंतपणात अनेक अडचणी. परशुही असा विचित्र वागत होता तिच्याशी. थोडासा ताण येणारच ना, पण मी बोलतो तिच्याशी. तू काळजी करू नकोस. वेड लागलेल्या माणसांचे डोळे असेच दिसतात का? मला खरच वेड लागलाय. वेडी माणसं स्वतःशीच बडबड करतात म्हणे. आणि पाहिलंस, मी स्वतःशीच बडबड करतीये. तुला किती वेळा सांगितलं मी माझ्याशी बोलू नकोस? का माझा अंत पाहतेस तू? तुला कळत नाही का मी तुझ्याशी बोलणारच नाही. कळलं तुला? मी तुझ्याशी कोणाशी बोलणार नाही. आरशाशी बोलते काय? एकटीच खोळ्यासारखी. खरच वेड बीड लागला का काय? हे बघा, मी वेडी नाही आणि हेच मी या आरशाला सांगतेय. प्रत्येक वेडा माणूस असंच म्हणतो, मी वेडी नाहीये. आता थोड्या वेळाने तू आरशाचे कान पण धरशील, त्याला थोबाडीत मारशील, त्याच्या पोटात गोंदा मारशील. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की मला वेड लागलाय?
तुला कुठले वेळ लागते? वेळ तर मला लागलंय, म्हणून तुझ्या बरोबर संसार करतोय. बिंडो कुठली? मला वेळ लागलेलं नाहीये. एकदा सांगून कळत नाही तुम्हाला? मला वेळ लागलेलं नाही. ए, आवाज चढून कोणाशी बोलते तू? काय मी सांगितलं होतं काय आरशा बरोबर गप्पा मारायला? जास्त आवाज केला ना थोबाड फोडून टाकेन. घ्या फोडा. तुझं थोबाड काय फोडणार म्हणा? आणि असं पण तुझ्या अंगाला हात लावायची चोरी झाली सध्या. तुझ्यासारखे म्हशीकडे बघत बसण्यापेक्षा बाहेर जाऊन उकिरडात फुकतो ते बर. मग जा आणि मला एकटीला राहू द्या इथे. एकटीच रा. आतापर्यंत आरशाशी बोलत होती, आता उशीशी बोल. मग उशी म्हणाल तुला? अग अग म्हशी, माझं नाव उशी. तुझ्यामुळे सगळेजण मला आता मला वेडी म्हणतायत. पण खरं सांगू का, हा माणूस आहे ना याच्यामुळे मला वेड लागलाय. त्यांनी मला वेड केलंय. पण समजा मी यांना विक्रमादित्य दिला असता तर कदाचित माझ्यावर ही वेळच आली नसती. पण मी जीव दिलीये ना, किती गोड आहे माझी जीव, किती हसरी आहे. तुला माहितीये माझी जीव ना खरच खूप हसरी आहे. परत बोलायला लागले मी तुझ्याशी. तुला एकदा सांगितलं ना जा म्हणून, हा कळत नाही सांगितलेलं? मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी. मी बघणारही नाही तुझ्याकडे.